संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे विधान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवनामध्ये केले होते। त्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्या या विधानाचा निषेध व्यक्त केला जात असून रेणापूर येथे देखील या वक्तव्याचा भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रेणापूर येथील महामार्गावरील पिंपळ फाटा येथे भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली आहेत। कार्यकर्त्यांनी हातात विविध फलक आणि भाजपाचे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, मुर्दाबाद मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, भाजपाचा विजय असो, अजित पवारांचा धिक्कार असो यासह विविध गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता। अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता गेल्याचं दुःख अजूनही सहन होत नाही। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने विकासाला गती दिली त्यामुळे वैफल्यग्रस्त विधान करतायत असे सांगत आराध्य दैवतांबद्दल यापुढे अपशब्द काढले तर कदापि सहन करणार नाही असा इशारा आमदार रमेश अप्पा कराड यांनी दिलाय। या आंदोलनाप्रसंगी भाजपाचे सतीश आंबेकर, अनंत चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब भुले, शरद दरेकर, वसंत करमोडे, महेंद्र गोडभरले, केश भंडारे, ज्ञानोबा भिसे, महेश गाडे, गोपाळ शेंडगे, श्रीकृष्ण मोटेगावकर, सुरेंद्र गोडभरले, उज्ज्वल कांबळे, उत्तम चव्हाण, विजय चव्हाण, श्रीकृष्ण पवार, हरिकृष्ण गुर्ले, भागवत गीते, विजय गंभीरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी आणि मोर्चाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।